संजय राउत यांनी सामना वृत्तपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ केली आहे। तर मोदी देशाचे सर्वोच्च नेते आहेत, चांगले पंतप्रधान आहेत, त्यावर संजय राउत हे सर्टिफिकेट देणारे कोण, त्यांना राज्याच्या की देशाच्या लोकांनी सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी दिली आहे का, असा प्रश्न नाना पाटोले यांनी यावेळी उपस्थित केलाय। पंतप्रधानपदी देशाचा सर्वोच्च पद आहे, परंतु नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाची गरिमा संपवली आहे। देशातील तरुण बेरोजगार झालाय आणि शेतकऱ्यांचे 3 काळे कायदे लागू करून शेतकऱ्याला संपविण्याला सुरुवात केली आहे। त्यामुळे मोदींना पदाचा खाली खेचायचं आणि भाजपला समूह नष्ट करायचा निर्णय लोकांनी घेतलाय। त्यामुळे कोणी काय सर्टिफिकेट देतं ते महत्त्वाचं नसून जनता लोकशाहीत मोठी असते, अशी प्रतिक्रिया नाना पाटोले यांनी यावेळी दिली आहे। मुली देशाचे सर्वोच्च नेते आहेत, भाजपचे पण सर्वोच्च नेते आहेत, चांगले प्रसंग आले की टीका आहे, इकडे गुणगान पण करतात। प्रधानमंत्री हे पद जे आहे हे आमच्या देशाच्या सर्वोच्च मोठं पद आहे, त्यामुळे प्रधानमंत्री पदाची एक वेगळी गरिमा आहे, पण नरेंद्र मोदींनी ती गरिमा संपवलेली आहे। संजय राऊतांनी काय म्हणाले, संजय राऊत काही सर्टिफिकेट देणारा व्यक्ती तर नाही आहे, प्रमाणपत्र द्यायचं त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे की देशाच्या लोकांनी किंवा राज्याच्या, त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं तो त्यांचा भाग आहे। पण आज या देशाच्या जनतेची भूमिका अशी झाली की आज जे काही अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, देशामध्ये आमचा तरुण जो बेरोजगार झाला, शेतकरी देशोदोडीला लागला, शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 कायदे काढून देशाच्या शेतकऱ्याला संपायला सुरुवात केली, आणि म्हणून आता देशाच्या जनतेने त्याला पदाच्या खाली काढायचा, भाजपला समूळ नष्ट करायचा निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे कोणी काय सर्टिफिकेट देतात त्या सर्टिफिकेटचं महत्त्व नाही, जनता लोकशाहीमध्ये मोठी असते।